नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये तुमच्या सर्वांचं एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे. मी स्वप्नील देशपांडे आज तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला हे समजणार आहे की आपल्या मित्राचा स्वभाव कसा आहे, आपल्या पत्नीचा स्वभाव कसा आहे, आपला स्वतःचा स्वभाव कसा आहे आणि ज्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट नाही आहे त्यांचा सुद्धा स्वभाव तुम्ही ओळखू शकणार आहात. प्रॉब्लेम काय असतो, आपल्याला स्वतःचा स्वभाव सुद्धा ओळखायचा हा प्रॉब्लेम असतो. तर कुंडलीवरून आपण स्वतःचा स्वभाव ओळखू शकतो का, तर याचं उत्तर हो आहे. हे लक्षात ठेवा, कुंडलीवरून आपल्याला स्वतःचा स्वभाव ओळखता येतो. तर आपले अनेक व्हिडिओ आम्ही मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये केलेले आहे. जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता आणि व्हिडिओना लाईक सुद्धा करू शकता. वळूया आपण आपल्या विषयाकडे. आम्ही आज म्हटलंय हम देखेंगे, काय आहे हम देखेंगे, सिखेंगे. काय सिखेंगे, तर आपल्या जवळच्या किंवा कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आपण ओळखायला आज शिकायचा आहे. कशा पद्धतीने ओळखायला शिकायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीची कुंडली ही आपल्याकडे जवळ पाहिजे. सोपं म्हणजे काय आहे, कुंडली आपल्याला माहिती आहे कशी आपण तयार करतो, जन्म वय, जन्मतारीख आणि जन्मस्थळ. किमान जन्म वय जन्मतारीख आपल्याला जर माहिती असेल आणि जर तुम्ही एखादं ऍप वापरत असाल तर किमान तुम्ही कुंडली काढू शकता. आपल्या नेटवरती तुम्हाला अनेक ऍप सुद्धा बघायला मिळतील. समजा त्यावेळेला नुसती तुम्ही कुंडली काढून जर बघितलं आणि त्याच्यामध्ये जर पहिल्या स्थानामध्ये म्हणजे हे आहेत आपली 12 स्थान, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ अशा पद्धतीने हे जे पहिलं स्थान आहे म्हणजे हा जो चौकोन चौकट जी दिसती आहे याला म्हणतात प्रथम स्थान, लग्न स्थान. आणि लग्न कुंडली बघायची आहे मित्रांनो, कुठली बघायची आहे, लग्न कुंडली. एक असती राशी कुंडली, एक असती लग्न कुंडली. तर आपण बघायची आहे लग्न कुंडली. लग्न कुंडलीमध्ये जर या पहिल्या स्थानामध्ये कोणता ग्रह आहे हे आपण बघायचं आहे. उदाहरणार्थ आपण बघायचं आहे या प्रथम स्थानामध्ये लग्न स्थानामध्ये रवी हा जर या पहिल्या स्थानामध्ये असेल याचा अर्थ असा असतो की जन्म होताना पूर्व दिशेला जो ग्रह उगवतो तो या प्रथम स्थानामध्ये येतो. काय सांगितलं, जन्म वेळेला जो ग्रह पूर्व दिशेला उगवत असतो तो ग्रह या पहिल्या स्थानामध्ये येतो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. तर प्रथम स्थानामध्ये जर रवी असेल तर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. अशा व्यक्तीचा स्वभाव स्वाभिमानी असणार आहे, त्यांना अपमान हा सहन करता येणार येत नसतो. हे लक्षात घ्या, त्यांना जराशा दोन गोष्टी बढाया समोरच्या लोकांनी कौतुक केलं तर त्यांना आनंद होणार असतो. म्हणजे जर अशा व्यक्तींचं जर तुम्हाला मन जिंकायचं असेल, पहिल्या स्थानातल्या रवी असणाऱ्या व्यक्तीचं जर मन जिंकायचं असेल तर तुम्हाला रागवून भांडवून चालणार नाही, किंवा त्यांना गोड बोलून प्रेमाने काही चार दोन गोष्टी त्यांच्या कौतुक करून त्यांचं मन जिंकावं लागणार आहे. त्यांच्या स्वाभिमानाला ठेच ही त्यांना सहन होत नाही. दुसरं बघूया, जर या पहिल्या स्थानामध्ये चंद्र असेल, चंद्र हा आपल्याला काय आहे, चंचल मन त्या व्यक्तीला देतो. ज्यांच्या पहिल्या स्थानात चंद्र आहे त्याचं मन चंचल असतं. आज एक गोष्ट करतो उद्या दुसरी गोष्ट करतो, आज उद्याच कशाला, दोन मिनिटापूर्वी एक काम करत असतो तीच व्यक्ती दोन मिनिटांनंतर तिसरंच काम नंतर चौथंच काम, अशा पद्धतीनं यांचं मन चंचल असतं. शिवाय यांना घरामध्ये राहायला सुद्धा खूप आवडतं, म्हणजे घरातली कामं करणे, नेटकेपणा, अशा पद्धतीची यांना जास्त आवड असते. मंगळ जर ह्या पहिल्या स्थानामध्ये असेल, पहिल्या स्थानामध्ये मंगळ असेल तर तापट, त्यांचा स्वभाव थोडासा तापट असतो, धाडसी असतो आणि मैदानी खेळाची सुद्धा त्यांना आवड असते. म्हणजे बैठे खेळ यांना आवडत
नाही। आज येतो म्हणजे सारखी प्रवासाची सुद्धा आहे ना खूप आवड असते, त्यामुळं धरून चला आपल्याला प्रवासाची एका व्यक्तीला नाही आहे। आणि जर पत्नी अशी पहिल्या स्थानाची असेल, मंगळात असणारी असेल, तर त्यांना प्रवासाची आवड असणार आहे। आणि तुम्हाला जर प्रवासाची आवड नसेल तर जरा जमणं कठीण आहे हे ओळखून चालायचं। बुध बुध बुधांचा स्वभाव कसा आहे, बोलका असणार आहे। ज्यांच्या पहिल्या स्थानात बुध असणार आहे त्यांचा स्वभाव बोलका असणार आहे, हुशार असणार आहे, त्यांचं गणित हे चांगलं असणार आहे। प्रत्येक गोष्ट हे गणित आणि कॅल्क्युलेशन करणारे असणार आहे, म्हणजे हे भाऊक असणार आहेत का नसणार आहेत, व्यवहार दृष्टिकोनातून विचार करणारे असणार आहे। गुरु धार्मिक प्रवृत्तीचे असणार आहेत, म्हणजे पहिल्या स्थानामध्ये ज्यांचा गुरु आहे पत्रिकेमध्ये ते काय धार्मिक प्रवृत्तीचे असतील। त्यानंतर देव पूजा या सगळ्या गोष्टींची आवड असणार आहे, देवावरती धर्मावरती विश्वास ठेवणारे अशा व्यक्ती असणार आहे। शुक्र कलाकार व्यक्ती असणार आहे, पहिल्या स्थानामध्ये ज्यांचं शुक्र असणार आहे, कलाकार व्यक्ती असतील, दिसायला सुद्धा चांगल्या असतील। आता कला या दृष्टिकोनातून कुठली आहे, कोणतीही सिनेमा नाटक चित्रकला कोणतीही कला त्यांच्या अंगामध्ये चांगल्या पद्धतीनं असणार आहे। प्रेमाने जग जिंकण्यावरती यांचा विश्वास असतो, म्हणजे काय गोड बोलून आपण काम करून घ्यायचं आहे। शनी ज्यांच्या पहिल्या स्थानामध्ये शनी असतो त्यांचा स्वभाव थोडा आळशी असतो, थोडा म्हणण्यापेक्षा जास्त आळशी असतो, जास्त अगदी प्रलोभन मिळाल्याशिवाय हे कोणतंही काम करत नाही, थोडं मंद काम असतो, म्हणजे गडबड गडबड करून काम आवरावे अशा पद्धतीनं नसतो, चिकाटीपणा यांच्यामध्ये भरपूर असतो, म्हणजे लगेच कंटाळा सुद्धा कोणाला यांना या गोष्टीत येत नाही। त्याशिवाय व्यवहारी असतात, प्रत्येक गोष्ट व्यवहाराला तोंडून मापून करतात, जरासा दुःखी कोणी बोललं वगैरे काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या तर थोडस त्यांना दुःख लगेच वाटत। हर्षद हर्षद पहिल्या स्थानी असतील तर ती व्यक्ती अत्यंत चाणाक्ष असते, लक्षात ठेवा अत्यंत चाणाक्ष अत्यंत हुशार, जर बुधा असेल तर हुशार असते पण हर्षद असेल तर चाणाक्ष असते। ह्याचा एक दुसरा ड्रॉबॅक असा आहे पहिल्या स्थानामध्ये हर्षद येण्याचा की थोडी ती व्यक्ती चमत्कारिक असते, लहरी असते, म्हणजे आज जो विचार केला आहे तो उद्या विचार होत नाही, उद्या जो विचार केला तो परवा टेकेल्याची गॅरंटी नाही, स्फोटक विचार असतात। या गोष्टींमुळे नवीन नवीन शास्त्रज्ञ म्हणजे शोध लावणे या गोष्टी या हर्षलच्या कारकाखाली येत असतात। नेपच्यून ज्यांच्या पहिल्या स्थानी नेपच्यून आहे ते स्वप्नाळू असतात, प्रेमळ असतात, शक्यतो दुसऱ्याचं मन दुखवायचा प्रयत्न करत नाहीत आणि प्रेमळ सुद्धा भरपूर पद्धतीनं असतात। ह्या गोष्टी समजल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे, आपल्याला त्या व्यक्तींशी कसं बोलायचं आहे कसं वागायचं आहे हे आपल्याला समजणार आहे। समजा आपल्या हाताखालचा जर स्टाफ असेल त्यांची जर आपल्याला कुंडली माहिती असेल किमान पहिल्या स्थानी कोणता ग्रह आहे तर त्यांना आपण हे स्वभाव जाणून घेऊन आपण त्यांना हँडल करू शकतो हे लक्षात घ्या। आणि त्या पद्धतीनं जर हँडल केलं तर नक्की आपल्या आणि त्यांच्यामध्ये नक्कीच कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीनं होणार आहे। असेच व्हिडिओ आम्ही प्रत्येक वेळी घेऊन येत असतो आणि तुम्ही जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा। पत्रिकेविषयी कोणतेही शंका काहीही तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न असतील तर ते आम्हाला तुम्ही विचारू शकता। आमचा फोन नंबर आहे 98-22-11-94। व्हॉट्सअपवरती तुम्ही आम्हाला प्रश्न विचारून आम्हाला डायरेक्ट फोन करून सुद्धा विचारू शकता। नमस्कार।